औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्यातील नागरिकांना कन्नड तालुक्यातील पिशोर नाका येणारी 30 तारखेला दुपारी 1 वाजता हजर राहावे असं आवाहन देखील केलंय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही आणि कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी कन्नड तालुक्यातील पिशोर नाका येणारी 30 तारखेला दुपारी 1 वाजता हजर राहावे असे व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलंय. कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईपासून सगळेजण वंचित झालेलो आहोत. आपले पिकाचं नुकसान झालेलं असताना सुद्धा आपल्याला अतिवृष्टीच्या मदतीचा कुठलाही हातभार लागलेला नाही आहे आणि त्याचबरोबर आणेवारीसुद्धा आपली 66% आत्तापर्यंत लागल्याचा माझ्याकडे माहिती आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 15 डिसेंबरला जर आणेवारी ही 50% वर लागली तर आपल्याला जे पीक विमा मिळतो तो पीक विमा सुद्धा आपला धोक्यात येणार आहे आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं की खरं तर आजी आमदारांनी आता लक्ष घालण्याची आवश्यकता होती. दुर्दैव त्यांनी ते लक्ष घालत नाही आहेत. अशा स्थितीमध्ये सर्व शेतकरी जे आहेत यांनी एकत्र येऊन एक चर्चा घडवून आणावी आणि आपल्याला या संकटातून बाहेर कसं पडता येईल या संदर्भामध्ये आपण विचारविनिमय करावा अशा पद्धतीचं आवाहन मी शेतकऱ्यांना करतो. निश्चितच या संदर्भामध्ये मी स्वतः सुद्धा या चर्चासत्रामध्ये सहभाग घेईन आणि COVID-19 सर्व निकष पाळून सर्व नियम पाळून आपण ही चर्चा करू आणि या मतदारसंघाला आणेवारी ही 50% कशी बसवता येईल या बाबतीमधलं आपण तांत्रिक आपल्याकडे जे काही उपाय पर्याय अनेक वर्षांच्या पासून मी आमदार असताना मी वापरले अशा पद्धतीचे पर्याय काय उपलब्ध आहेत ह्याची सांगोपांग चर्चा करून आपण राज्य सरकारकडे या संदर्भामध्ये ठोस असं तांत्रिक पत्र आणि प्रदर्शन त्या ठिकाणी आपण करू. त्यामुळे येणाऱ्या 30 तारखेला सोमवारी दुपारी 1 वाजता आपण शिक्षक पतसंस्था जी पिशोर नाक्यावरती नवीन इमारत तयार झालेली आहे तिथे हॉलमध्ये आपण ही बैठक आता आपण आयोजित करतोय. मी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांना मनापासून विनंती करतो की आपण सर्वजण अडचणीत आहोत, आपण नुकसान भरपाईतून वंचित झालेलो आहोत, आपला पीक विमा सुद्धा धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे चर्चा केल्याशिवाय आपल्याला मार्ग मिळणार नाही. आपण चर्चेला या, मी येतो आणि आपण सगळेजण मिळून चर्चा करून या शेतकऱ्यांना कसं मदत करता येईल या संदर्भातली धोरणात्मक भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ. निलेश पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद, कन्नड.